मराठी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट। रेडी स्टार्ट। सन्माननीय सभासद सहकारी बंधू भगिनींनो, प्यारा, आपल्या 7व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत असलेल्या आपणा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या संस्थेच्या सन 1981 या सहकारी वर्षातील कामकाजाचा अहवाल व संस्थेची प्रगती माननीय व्यवस्थापक मंडळाच्या वतीने आपणापुढे सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे। फुलस्टॉप, नेक्स्ट पॅरा। सभासदांचे भाग भांडवल व ठेवीत दरवर्षी वाढ होत असल्याने मतपेटीचे कर्जवाटप व्यवहार मोठ्या प्रमाणात होऊन अहवाल सालात जास्तीत जास्त सभासदांना जरुरीचे वेळी आर्थिक गरज भागविण्यात आलेली आहे। दिनांक 30/6/1980 रोजी अखेर संस्थेची सभासद संख्या 90 इतकी होती। अहवाल सालात सभासद संख्येत 30 वाढ होऊन जून 1981 अखेर 120 इतकी झाली। त्याचबरोबर सभासद भाग भांडवल रुपये 15,000 इतके झालेले आहे। भाग भांडवलात होणाऱ्या सोनीय वाढीमुळे आपली संस्था यशाची वाटचाल करीत आहे हे कळविण्यास मला अत्यंत आनंद होत आहे। 1980-81 या अहवाला सालात कायम झालेले सेवक मतपेटीचे सभासद झालेले असून मतपेटीचे सर्व सभासदाकडून दरमहा भाग भांडवल रूपाने रुपये 25 प्रमाणे वसुली होत असल्याने संस्थेची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होत आहे। पोस्टॉप, नेक्स्ट पॅरा। मतपेटीस अहवाल सालात व्याज रूपाने रुपये 10,000 ची वसुली झालेली आहे। सदरची रक्कम ही व्याज म्हणून वसूल केलेल्या सभासदांना त्यांनी भरलेल्या एकूण व्याजात 25% रक्कम व्याज डिस्काउंट म्हणून रुपये 3,000 इतकी तरतूद केलेली असून सदरची डिस्काउंट रक्कम भाग भांडवलात जमा करून शेअर्स वाढविण्यासंबंधी माननीय संचालक मंडळाने निर्णय घेतलेला आहे। अहवाल सालात मतपेटीचे 200 सभासद असून भाग भांडवल रुपये 50,000 इतके आहे। भाग भांडवलावर 10% होणारी लाभांश रक्कम रुपये 5,000 ची नफा वाटणी पत्रकात तरतूद करण्यात आलेली असून सदरची रक्कम भाग भांडवलाकडे वर्ग करण्यासंबंधी माननीय संचालक मंडळाने शिफारस केलेली आहे। फुलस्टॉप, नेक्स्ट पॅरा। मतपेटीस ठेवीदाराकडून चांगला प्रतिसाद मिळालेला असून जून 1981 अखेर रुपये 25,000 इतकी ठेव जमा आहे। ठेवीदाराकडून ठेवीच्या रूपाने रकमा मिळाल्यास संस्थेच्या सभासदाच्या गरजा भागविण्यात आलेल्या आहेत। वेळोवेळी सभासदांनी व ठेवीदारांनी आपल्या मतपेटीस ठेवी दिल्याने संस्थेस अधिक मदत झाली। पोस्टॉप, नेक्स्ट पॅरा। अहवालाच्या काळात संचालक मंडळाने व सभासदांनी त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव यांनी भरीव सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। संस्थेच्या सर्व सभासदांच्या सहकार्याने संस्थेची प्रगती वेगाने होत आहे, असेच सहकार्य संस्थेस लाभावे अशी आशा व्यक्त करतो। मी हा अहवाल संपवितो। फुलस्टॉप, नेक्स्ट पॅरा। शेती हा भारतातील असा एक व्यवसाय आहे की जो जवळजवळ 50% अधिक लोकांना रोजगार मिळवून देतो, परंतु शेती खालोखाल दुसरा नंबर कोणाचा असेल तर तो हातमाग व्यवसायाचाच, कारण हिंदुस्थानातील सर्वात प्राचीन असा कुटीरोद्योग म्हणून हातमाग व्यवसायाकडे आज पाहिले जाते। भारतातील बहुतांशी लोकांचे जीवन या हातमाग व्यवसायावरच अवलंबून आहे। कदाचित भारतीय संस्कृती इतकाच भारतातील हातमाग व्यवसाय जुना आहे।
असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. फुलस्टॉप. नेक्स्ट पॅरा. जवळजवळ 18व्या शतकाच्या सुरुवातीपासून भारत हे जगातील कापड उत्पादन करणारे एकमेव राष्ट्र होते. त्यावेळी भारतातील जवळजवळ प्रत्येक खेडे शहर हे कापड उत्पादनाचे केंद्र होते. देशातील बेकार मजुरांना रोजगार मिळवून देण्याचे हातमाग व्यवसाय हे उत्कृष्ट माध्यम आहे, कारण विणकाम ही कला अवगत करण्यासाठी फारसा कालावधी लागत नाही. 2 किंवा 3 महिन्यात ट्रेनिंग घेऊन लोकांना या व्यवसायात काम मिळू शकते. पहिल्या पंचवार्षिक योजनेत हातमाग व्यवसायात म्हणावी अशी प्रगती झाली नव्हती, त्यामुळे सरकारने ऑल इंडिया हँडलूम बोर्डाच्या सूचनेवरून हातमाग व्यवसायास अंदाजपत्रकामध्ये प्रत्येक वर्षी 4 कोटी रुपये अनुदान देण्याचे मंजूर केले. तसेच या व्यवसायास भाग भांडवल, खेळते भांडवल पुरवून रिबीटची योजना राबवून मदत करण्याचे सरकारचे धोरण चालूच आहे. जेव्हा हातमाग व्यवसायाला संरक्षण देण्याची गरज वाटू लागली व लोकांनी देखील त्याबद्दल उठाव केला, तेव्हा सरकारने हातमाग यंत्रमाग व सूतगिरणी यांच्यातील अडचणी सोडविण्यास टेक्सटाईल कमिटी स्थापन केली. फुलस्टॉप. नेक्स्ट कॅर. हातमागावर तयार होणाऱ्या साडी, लुंगी, धोती या उत्पादनांना भारतातच नव्हे तर ब्रह्मदेश, पाकिस्तान, इंडोनेशिया आणि अतिपूर्वेकडील देशातही मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हातमाग व्यवसायाला मुक्त प्रवेश मिळावा यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. अशा प्रकारे हातमाग व्यवसायावर ग्रामीण अर्थव्यवस्था उभी आहे. आजच्या यांत्रिक युगात देखील सर्व प्रतिकूल परिस्थितीवर हातमाग करून हातमाग व्यवसाय आपले स्थान टिकवून आहे. आजच्या परिस्थितीमध्ये भारतातील प्रत्येक नागरिकाने हातमाग कापडाचा वापर करून या व्यवसायाचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे व ते त्याचे नागरिक या दृष्टीने